आढळ ना त्याला कोण रड, सासू ते अडलंय सुनेच गुड. म्हटलं ना पण मी तुम्हाला एकदा सॉरी. म्हणजे तुझ्या काय मग चूक होती, तुला कशी चूक होती मला तीच कळत नाही. अहो पण मी तुम्हाला म्हटलं ना चुकून झालं म्हणून, एवढं काय तुम्ही तन तन करता नुसतं सॉरी म्हणून. तुला एवढी भरली मोठी बाई आली दिसा पुढे म्हणलं काय बोला. तुम्ही पाणी मारत होते खाली राखून, तुम्ही तिकडून आले मला काय माहिती तुम्ही येत म्हणून. नाही तुमचं लावूनच जातो तुम्ही एकच गोष्ट दहा वेळा. म्हणजे ना काय मग चुकी तू कशी सुधारा का नाही मला तीच कळणार. आहेत का बाई तुला? आहेत की हाय तर हो मग. पण तुला कस लोट दिसलं नाही खाली माणूस बसलेले, हटकून थोडी केलंय मी. तुला डोळे तरी कसं माझ्या अंगावर होते म्हणजे हटकूनच केलं म्हणायचं. वार किती सुटलंय हा का एवढंच वारं सुटलंय म्हणलं वाऱ्याने तू पण उडून जायला पाहिजे होती. नाही गेले मग तुझं लय वाढलंय ग. हा काय तुम्ही बाती बातीला बोलत राहता नुसतं मला. बाती बातीला म्हणजे हा मारा तुम्ही झाडून येता. अग तुला भांडे घासाय नको, तुला धुणं धळ नको, तुला शेणकूर कराय नको, तुला आणि नवलाचं तवलं झालंय. आज एक आज झाडून काढलंय तर ती पण मास्टर अगं कसा लोटी ती म्हणलं तुला बोलावंच काय म्हणावंच काय. मी म्हटलं तुम्हाला बसा म्हणून होता. अगं तू नसते म्हणजे आरक्षी बोलते का तू सारखं, तुला सवयचं उलट बोलायची समोरच्या माणसाला. नकनंदी बाईसाठी मान हालू आज नाही केलं तर लागले लगेच टामा 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 बोलायला एवढी शाणी पडली. ओ करा मग तुम्ही मीच करते, तुम्ही तिथे खायच्या लायकीची मीच केलं. इथून माग पण इथून पण मीच करते सारं. तू काय केलं तुम्ही इथं बसून राहतात, केलं तर वरून पण परत बोलतात काय करते म्हणून. तू करीतच नाही ना काही बोलणारच ना मग काय करता म्हणून. तुम्ही काहीच करत नाही तूच करते मग सारं. मी बसतच नसती मला मग मला डायरेक्ट पंची पकवान साठच येत आहे रोज. हो मग देतेच तुम्हाला. हा तू देते मग मला करून खावं लागत नाही, दुसऱ्याला पण खावं लागते. तुम्हाला नुसतं बोलता येतं याला त्याला याला त्याला. तुला मी कुठे तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला मी म्हटलं होतं का बसा म्हणून सारखं सारखं नुसतं येऊन मलाच बोलता तुम्ही. अगं तुझं सगळं खरंय पण माझ्या कचरोट्याचे संबंध काय वाटतं तेवढं सांग फक्त. तुम्ही तिथं बसले होते मी तुम्हाला म्हटलं होतं का बसा म्हणून. तुला मला राहून द्यायचंय का नाही नीट नका राहू जा. जाऊ का जा ना मग जाते तुझी चांगली जिरी त्यात मी जातेच. हा जा जा जातेच मी ग जातेच. काय कुठे निघालात बॅग बिग भरून, काय झालं काय? तिला जास्तच व्हायला लागले हिचे नखरे वाढ वाढू राहिले तिला चोपतच घरी जाऊ. मला काय करायचं नाही मला म्हणती गेट पर्यंत सोडाय येऊ का म्हणजे हे मला काय खाऊ पिऊ का ती काय गेट पर्यंत सोडायला. आज तिचा ना बँडच वाजवतो थांबा. मला कळून चुकलं होतं पण म्हटलं जाऊ द्या नका सांगायला तुम्हाला. ती काय ना ती खानदानीच तशी तिची, तिची आई पण म्हणती आता केली ना परत घराकडे आणू नका. तुम्हाला पटत असं मला नाही पटत. जाऊ द्या घ्यासा म्हणून लहान आहे ती. लहान आहे म्हणजे बसायला लागली लहान आहे. तुम्हाला यायचं का? मला यायचं थांबा एक मिनिट थांबा.
या हो इकडे जरा ती थांबा वहिनी निघल्यात रागाने काय झालंय काय नाही काय झालं आला स्वय दादा रे किती वेळ लावतो तुला एवढा वेळ लागतो किती वेळ लावतो म्हणजे पाय पाय येत होतो काय चाललेत बघा बॅग बाई काय झालं बाई काय झालं आधी दमका अरे काय झालं आधी सांगशे ना तुम्ही ती माझ्या बायको भांडली यांच्या सोबत चालल्यात घरी बायकोला आता दातच पाडले बाईन मी काय नारसाळ तोंडी ना नेऊन घाल पहिली काय करता नशिबाचं वज आहे दादा वाढ नशिबाचं वज आहे ना आमकन फाला मला शिकतो की नंतर जाऊ आज तिला मुस्कड बांधूनच हाणतो मुस्कड बांधून हाणतो ती त्याशिवाय काय झालं काय बोलली ती ती माझ्या पाणी होती ती कसं लुटी ती मी काय तिला काय फालतू फालतू दिसते मग काय काय म्हणले काय म्हणले घरी मला म्हणजे राहायचं असते राहायचं घर सोडून जा आणि मग तिकीट पर्यंत सोडा येऊ तिला झापडायचं ना काम कर दादा ती गाडी घ्या मी दुसऱ्याच्या गाडीला त्याला फोन करून ये चल तू घरी नाही काय म्हणतो आला ती ना काय म्हणतो तू आज चल मी जात होतो बरं तिला आज होणार नाही चल तू मोकर नाटक काय लावते तू मोठी का कोणी चल इकडे ना तिकडे गाडी घेऊन ये चल ना बाई चल आमचं मान रे चल गाडी घेऊन आपण चल लवकर ये उतर ना आता खाली उतर 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 चल उतर मी सांगतो तुला चल ना वाय करते काय चल दर बर दर राहून चल चल का उर्मिला बाय उर्मिला इकडे बाय रे काय हो भाऊजी काय हो भाऊजी म्हणजे काय झालं काय झालं तुमच्या दोघींच काय नाही झालं हा काय नाही झालं काय नाही झालं म्हणजे ती म्हणली कुठं तू हिच्या अंगावर जाळून घेतलं कुठं पाणी शिंपडलं कुठं काय केलं अहो मी नाही केलं त्यांना वाटलं आम्ही हटकून केलं दुसरे आलते काय मी त्यांना म्हटलं ना आम्ही हटकून नाही करत आहे ते माझ्यावर चढायला लागले काय ते मला उलटच बोलतात मग मी त्यांना काय काय बोलती मोठी जावे जरा जरा समजून घे जरा हा त्यांना पण सांगा मग माझ्यासोबत नीट वागायला काय वागत ते उलटच बोलतात हा उलटच बोलत ती आला का तू धापड गेला अरे तुला काही कळतं का रे काही अरे मोठी ती आहे त्यांना कळत नाही काय करावा कसं सांभाळावा पाणी अंगावर मारायची गोष्ट आहे का मी म्हटलं ना पण मी नाही मारलं त्यांच्या अंगावर पाणी पण तुम्ही ना करून गेला का तिकडे रस्ते रे रे नाट्या नाकाचे तिकडे जास्त बोलता तुम्ही आईला चेहरा बघून तुझ्यावर प्रेम केलं पण आतून एवढी काळ्या काळ तुझ्या सुरू वाटलं नव्हतं मला काय तुझ्या आईने बघून मला दिलं काय नू फोटो कोणी पाठवलं तुझ्या म्हातारीने पाठवला तर म्हातारीने म्हणे बघा आमची नटक्षेत्राची खाणी आमची पोरगी हा इथं पाणी अंगोर मारी ती याच्या संग भांडणं करते अख्ख्या गावात तुझा पार रागीतच चालली सगळी इकडं तिकडं या इथं कटकट साकड चापतीत उलटी करीन तुला परत जर काय बोलली ना आणील तुला मी हा लक्षात ठेव नाहीतर इथून बॅग मारायचं आणि निघायचं काय हा जास्त वळवळ करायची नाही हे बघ उलटी काढ खाली नवऱ्याशी नीट बोलायची नीट नीट हा मरशील उगच एकदा आधीच काडका सारखी माकडा सारखी होशील भाई घरात जा भाकरी घालून कर जस होईल तस जस होईल तसं